प्रशासनाने लॉकडाऊनचे नियम शिथिल करून पूर्ण क्षमतेने दैनंदिन व्यवहार व बाजारपेठा सुरू केलेले आहेत. नागरिकांनी मात्र खरेदीसाठी प्रचंड गर्दी केलेली दिसून येत आहे. परिणामी कोरोनाच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. यामुळे कोरोनाची तिसरी लाट मात्र नक्कीच लवकर येऊ शकते. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी शिवसेनेचे नगरसेवक उमेश कवडे, तोफखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सुरसे तसेच लॉ कॉलेजचे प्राचार्य श्री तांबे सर यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, तसेच प्रशासनास सहकार्य करावे आणि सर्वांनी काळजी घ्यावी असे नागरिकांना आवाहन केले आहे. पाहुयात आज सविस्तर बातमी. मी एपीआय सुरसे, तोफखाना पोलीस स्टेशन. मी आपणास याद्वारे आवाहन करतो की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती लॉकडाऊन लावण्यात आलेलं होतं, त्या कालावधीत सर्व प्रकारचे व्यवहार आणि लोकांच्या फिरण्याला बंदी होती. परंतु सध्या कोरोनाची स्थिती जरा कंट्रोलमध्ये येत असल्यामुळे लॉकडाऊन उठवण्यात आलेले आहे. परंतु असं दिसून येते की लोक मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये भाजी बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करते, ज्यामुळे या कोरोनाचा परत फैलाव होण्याची दाट शक्यता वाटत आहे. तरी आम्ही पोलीस दलातर्फे आपणास याद्वारे आवाहन करतो की कुठल्याही प्रकारचा सोशल डिस्टन्सचं उल्लंघन करू नये, की जेणेकरून कोरोनाचा परत शिरकाव होईल आणि परत त्याचा बाधा होईल आणि परत लॉकडाऊन लावायची वेळ येईल. सध्या आपण पाहत आहोत की नगर जिल्ह्यामध्ये आता कोरोनाची जी दुसरी लाट होती ती पूर्णतः ओसरताना दिसते. आज संपूर्ण नगर शहरामध्ये तर फक्त 10 रुग्ण कोरोनाचे आढळले बाधित झालेले. या अनुषंगाने आज या ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर त्यामध्ये प्रभावीपणे काम करता येते म्हणजे यूथ चॅनल 24 नगर. तर या चॅनलचे मनापासून मी आभार व्यक्त करतो की यांनी नागरिकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी ही मोहीम हाती घेतलेली आहे. नक्कीच या मोहिमेला नागरिकांनी देखील जास्तीत जास्त प्रमाणात प्रतिसाद दिला पाहिजे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे. ठिकठिकाणी त्यांनी मास्कचा वापर केला पाहिजे. जास्तीत जास्त प्रमाणात गर्दी करण्याचं टाळलं पाहिजे. आता आपण पाहत असाल तर आज कापड बाजार, सर्जेपुरा, सक्कर चौक, झेंडीगेट अशा नगर शहराच्या विविध भागामध्ये प्रचंड प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे. बाजार, भाजी बाजार असेल, कापड बाजार असेल, कुठेही असेल तर नागरिक प्रचंड प्रमाणात बाहेर पडतील. आणि त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात नाही. याने संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आहे तो पुन्हा आपल्याला लवकरात लवकर येण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे माझी नागरिकांना सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणात आपण बाहेर न पडता आपले जेवढं काम असेल त्या कामापुरतंच कुटुंबातील एखादी व्यक्ती बाहेर निघली काम केलं तर योग्य असेल. कारण की आपण आता पाहिलं की दुसऱ्या लाटेमध्ये जास्तीत जास्त धोका हा तरुण वर्गाला देखील झालेला आहे. खूप लोकांची या ठिकाणी खूप कुटुंबाची या दुसऱ्या लाटेमध्ये वाताहत झालेली आहे. आपण सर्वच नगर शहर हे एक कुटुंब आहात आणि या कुटुंबाचं या ठिकाणी नक्कीच आपण आपल्या कुटुंबाला वाचवण्याची आणि भविष्यामध्ये येणाऱ्या धोक्याची संकेत आपण सर्वांनी जाणून भविष्यामध्ये आपण ही लाट, तिसरी लाट जी येणारी आहे ती रोखण्यासाठी शासकीय नियमांचे पालन करून, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून, सॅनिटायझरचा, मास्कचा वापर करून आपण सर्वांनी आपली स्वतःची, आपल्या कुटुंबाची आणि आपल्या शहराची जास्तीत जास्त प्रमाणात काळजी घ्यावी अशी मी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती करतो. मी प्राध्यापक MM तांबे, प्राचार्य न्यू लॉ कॉलेज अहमदनगर. या ठिकाणी न्यूज यूथ 24 न्यूज या चॅनलच्या माध्यमातून सर्व नगरवासियांना आणि नगर जिल्ह्यातील तमाम जनतेला या ठिकाणी एक जाहीर आव्हान करू इच्छितो की आत्ता लॉकडाऊन नुकतंच संपवलेलं आहे आणि सगळ्या याच्यामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे आणि त्याचा पर्यायी परिणाम असा दिसतोय की बाजारपेठांमध्ये केवळ नगर शहरातल्याच नाही तर नगर जिल्ह्यातल्या तालुक्याच्या ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आणि सर्व त्या गर्दीमध्ये जवळपास 25-30% जास्त लोक कुठलाही मास्क न वापरता वगैरे त्या ठिकाणी दिसत आहेत आणि ही सगळी परिस्थिती जी आहे ती अत्यंत भयावह आहे. अजून तिसरी लाटेची जी काही आहे शक्यता कुठल्याही स्तरावर नाकारली जात नाही आहे. युरोप वगैरे किंवा अमेरिका या ठिकाणी ऑलरेडी तिसरी लाट येऊन गेलेली आहे आणि तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षाही सुद्धा अधिक घातक व घातक परिणाम करणारी असू शकते. त्यामुळं
पुनश्च एकदा सर्व नगरवासियांना त्याचबरोबर नगर जिल्ह्यातील तमाम जनतेला या ठिकाणी मी जाहीर विनंती करतो, जाहीर आवाहन करतो की आपण बाजारपेठांमध्ये किंवा इतर ठिकाणी कुठेही गर्दी करू नका। आपले जे काही सामाजिक जे किंवा वैयक्तिक घरगुती जे कार्यक्रम आहेत ते सुद्धा अत्यंत कमी गर्दीमध्ये, कमी लोकांच्या संख्येमध्ये व मास्क वगैरे लावून आणि बाकीच्या सगळे प्रतिबंधक उपायांचं हे करून आपण त्या पद्धतीने आपले सगळे घरगुती समारंभसुद्धा साजरे करावेत। एवढी एकदा पुनश्च एकदा विनंती।